आता हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यामध्ये राज्यसभेमध्ये विरोधकांचा गोंधळ पुन्हा पाहायला मिळाला. 12 खासदारांचं निलंबन झालेलं असून शिवसेनेच्या 2 सदस्यांचा यात समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अधिवेशनातील गोंधळावर ही कारवाई झाली असल्याची माहिती मिळते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यसभेच्या 12 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात शिवसेनेचे अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ही कारवाई मागील अधिवेशन सत्र काळातील आहे. या खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. विरोधकांच्या आक्रमकतेवर राज्यसभेनं कारवाई केली. राज्यसभेनं दिलेल्या नोटीसीनुसार राज्यसभा सदस्यांनी केलेल्या वर्तणुकीची सभागृहानं गंभीर दखल घेतली. राज्यसभेच्या सभापतींची अवहेलना, सभागृहाच्या नियमांचा सतत गैरवापर करून गैरवर्तन करणं, हिंसक कृतीद्वारे सभागृहाच्या कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा केलेला प्रयत्न, या सर्वांचा निषेध करण्यात येत आहे. राज्यसभेमध्ये 11 ऑगस्ट रोजी मोठा गदारोळ झाला होता असंही सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.